संगीता गुरव या जामखुर्द येथील रहिवासी आहेत. शामराव घोडपडे हा इसम संगीता गुरव यांच्याशी गैरवर्तन करत आहे, त्याचबरोबर त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे. संगीता गुरव यांनी यासंबंधी पोलीस तक्रार करूनही पोलीस कारवाई करीत नाहीत, त्यामुळे जर न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा संगीता गुरव यांनी दिला आहे. शामराव वामनराव घोरपडे यांच्यावर माझी विनयभंगाची केस 15 साली टाकलेली आहे, आणि 15 साली विनयभंगाची केस टाकल्या कारणाने त्याने माझ्या नंद्याला जाऊन उडकून काढून मुक्तार घेऊन मुक्तारच्या साह्यानं मला इतका त्रास देतो आहे. तो त्या त्रासाला कंटाळून मी एक वेळ आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांची काही दखल न घेतल्या कारणाने त्यांना आत्तासुद्धा इतका आजपर्यंत एवढ्या प्रमाणात मला त्रास द्यायला सुरुवात केली की मला परत आत्महत्येचाच प्रयत्न करावा आणि संपवावं आपलं जीवन. त्याची एकच मागणी आहे, तू माझ्यासारखी वाघ. आणि मुक्तारच्या साह्यानं शकुंतले राजेंद्र अडसूळ यांनी मुक्तार दिल्या कारणाने ते कोर्टात, कचेरीत, घरात, शेतात, दारात कुठं भेटेल तिथं ती जवळ एक साधून माझ्याशी घनसान बोलतात, लज्जा वाटली अशी वागणूक माझ्याशी ठेवतात, वाक्य वापरतात. पण मला काही करता येत नाही, का तर मला कोणाचा आधार नाही. माझे मालक साधे, माझी मुलं लहान आहे, मला कुठनं आवक नाही. आणि ह्याचा फायदा ही शकुंतला राजेंद्र अडसूळ आणि शामराव वामनराव घोरपडे, ह्या शामराव वामनराव घोरपडेचे कुठं हात आहेत, काय आहेत, याची मला कल्पना नाही. पण मी जिथं न्याय मागायचा जाईल तिथं मला न्याय भेटत नाही. जर एका महिलेवर विनयभंगाची केस केल्यानंतर जर एवढा त्रास होत असेल तर ही विनयभंगाची केस करण्याला काय अर्थ नाही हे आत्ता मला कळायला लागलं. आणि हे कळून मला आत्ता आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. जर मला ह्या मीडिया ह्या लोकांनी जर मला नाही न्याय दिला तर मी 26 जानेवारीला आत्मदान करणार कलेक्टर ऑफिस का. तर इतकी मी या शामराव वामनराव घोरपडे आणि शकुंतला राजेंद्र अडसूळ यांना त्रासून गेली ह्याचा छडा लावायसाठी मुक्तार मी केस टाकल्याच्या नंतर मुक्तार घेतलं. विनयभंगाची केस केल्यानंतर मुक्तार घेऊन यानं मला त्रास द्यायचा प्रयत्न चालू ठेवला आहे आणि अजून तो चालूच आहे. वेळेस मी आत्महत्याचा प्रयत्न केला. आत्महत्याचा प्रयत्न केल्यामुळे चिठ्ठी शामराव वामनराव घोरपडे शकुंतला राजेंद्र अडसूळ यांच्या नावाची लिहून ठेवली, त्याच्या मला जबाबाला पोलीस स्टेशनला बोलवलं. त्याच्या आधी ह्या शामराव वामनराव घोरपडेला आणि शकुंतला राजेंद्र अडसूळला खोट्या माझ्यावर कंप्लेंट द्यायला लावून मला तिथं जबाबाच्या निमित्ताने बोलवण्यात आलं. आणि गेल्यानंतर तुमच्या अशा शामराव वामनराव घोरपडे शकुंतलेच्या तक्रारी आहेत, तर ह्या तुम्हाला आत टाकण्यासारख्या तक्रारी आहेत. त्यावेळेस तुम्ही ही माझा शकुंतलेवर आणि शामरावर कसलाही गुन्हा किंवा तक्रार नाही असा तुम्ही जबाब द्या, नाहीतर तुम्हाला आत टाकू अशी मला तिथल्या पोलिसांनी धमकी देऊन आजपर्यंत मी पोलीस स्टेशनला त्यांच्याबद्दल तक्रार घेऊन गेली तर मला कसलाही न्याय मिळत नाही. शामराव घोरपड्याच्या बद्दल माझं काही ऐकून घेत नाही पोलीस स्टेशन. आणि 4 दिवस जाओ 8 दिवस जाओ ह्याने मला कुठं रानात अडवू, दार घरासमोर अडवू, छिवीगाळ करू, लाज वाटेल अशी वागणूक बोलणी केली. आपण जरी तिथं सांगायला गेलं तरी मला कसला न्याय आजपर्यंत मिळालेला नाही.